शैलेंद्र सिंग यांना. तीन गंभीरपणे धोक्यात असलेल्या कासव प्रजातींना नामशेष होण्याच्या काठावरून परत आणल्याबद्दल बहरल कासव संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याचबरोबर शैलेंद्र सिंग यांचे नाव कासव सर्वायव्हल अलायन्स वन्यजीव संवर्धन सोसायटी इंडिया टर्टल प्रोग्रामचे नेतृत्व करण्यासाठी देण्यात आले होते. चंदीगड रेल्वे स्टेशनला प्रवाशांना उच्च दर्जाचे पौष्टिक अन्न पुरवण्यासाठी 5 स्टार ईट राईट स्टेशन हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र ईट राईट इंडिया या मोहिमेचा एक भाग आहे. सर्व भारतीयांना सुरक्षित निरोगी आणि शाश्वत अन्न सुनिश्चित करण्यासाठी FSSI ने देशाच्या अन्न व्यवस्थेत परिवर्तन करण्याचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोव्यातील पणजीजवळील INS हंसा तळावर आयोजित समारंभ परेडमध्ये भारतीय नौदल उड्डयनला राष्ट्रपती रंग प्रदान केला. यावेळी भारतीय नौदलाकडून राष्ट्रपतींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. राष्ट्रपती रंग हा लष्करी तुकडीला देशासाठी अपवादात्मक सेवेच्या रूपात दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. भारतीय सशस्त्र दलांमध्ये नौदल हे पहिले दल होते ज्यांना तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती रंग प्रदान केला होता. त्यानंतर नौदलात राष्ट्रपती रंग प्राप्त करणाऱ्यांमध्ये दक्षिणी नौदल कमांड, ईस्टर्न नेव्हल कमांड, वेस्टर्न नेव्हल कमांड, ईस्टर्न फ्लीट, वेस्टर्न फ्लीट, सबमरीन आर्म्स, INS शिवाजी आणि भारतीय नौदल अकादमी यांचा समावेश आहे. भारतीय जाहिरात डोमेन रमेश नारायण यांना ऍड एशिया 2021 मधील एशियन फेडरेशन ऑफ ऍडव्हर्टायझिंग असोसिएशन हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट केले गेले आहे.